करणारे लोक हे का निर्माण होतात हे होऊ नये, माझं एवढंच त्यांना या महाराष्ट्राच्या लोकांना जे तिथं असतात अशाशा त्या मंदिरात या लोकांना माझा सल्ला आहे. सामान्य माणसाला अधिकार आहे तिथं तिथं येऊन दर्शन घ्यायचं, तिथं मंत्रपठण करायचं. जो त्रास शाहू महाराजांना झाला, जो त्रास अनेक महापुरुषांना झाला, त्याचं परत 100 वर्षानंतर या गोष्टी परत येणं हे काय बरोबर नाही. मला त्यात काही खोल जायचं नाही. आत्ता मला इतकंच सांगायचं आहे, असे अप्रवृत्त अकृत्य अशा गोष्टी अशा घटना घडू नयेत. म्हणून ह्या सगळ्या जे कोण महंत असतील किंवा पुजारी असतील किंवा पुरोहित असतील यांनी सगळं सांभाळून राहणे. महंतांनी हा संहिता राजेंचा गैरसमज झाला असावा असं म्हटलंय. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांनीच असा प्रश्न उपस्थित केला की 1.5 महिन्यानंतर मग संहिता राजेंनी का हे केलं आणि फोटो सुद्धा काढले त्यांनी म्हणतात. हे एक तर ती ह्याची प्रेस कॉन्फरन्स नाही आहे, तरी तुम्हाला विचारायचं म्हणून सांगतो. तर 1.5 महिन्यानंतर बोलल्या म्हणजे पुढं माझा वाढदिवस आहे तिथं वातावरण गडबड करायचं का? हे बरोबर आहे का? आणि 1.5 महिन्यानंतर हा विषय इतका सेन्सिटिव्ह आहे त्याचा विचार करूनच बोलायला पाहिजे. त्यासुद्धा काय साध्या घराण्यात त्यांचा जन्म त्यांच्या घराण्यात लग्न झालं नाही ना, त्याने विचार करूनच बोलणार ना. म्हणून 1.5 महिन्यानंतर फोटो छत्रपतींच्यावर सगळेच फोटो काढू शकतात, अनेक फोटो काढू शकतात. फोटो काढणं आणि काय मदत करणं देवाला ते काही चुकीचं नाही. फोटो काढणं म्हणजे काय पाप आहे का? बरंच आहे बोलायला. मी घेऊ काय पत्रकार परिषद? मी घेऊ का? नको बाबा. माझे एकच म्हणणं आहे, अप्रवृत्त जो पण आहे अकृत्यपणे थांबवा बस. अरे बाबा, त्या संयुक्त जे पक्षाच्या पलीकडे आहेत त्यांनी आजपर्यंत केव्हा राजकारण केलं नाही, कुठल्या राजकारणाच्या विचारपीठावर गेले नाही. त्यांचा स्वभाव राजकारणी नाही आहे. त्या माझ्या बायको आहेत किंवा माझ्या सुवेदना पत्नी आहेत म्हणून मी बोलत नाही. सत्य आहे तिथं मांडतात, जिथं पटत नाही ते परखटपणे सांगतात. माझी चूक वाटली त्यांना ते परखटपणे सांगतील, राजे आपले हे तुमचं मत बरोबर नाही. पण ज्या त्या गोष्टी बोलल्या आहेत सत्यता ज्यांनी मांडली आहे मला सार अभिमान आहे. राजे, काल जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आता हा जो प्रकार घडलेला आहे किंवा असं ज्या राजे म्हणत आहेत तो गैरसमजातून हे सगळं घडलेलं आहे, आम्ही तुमच्याकडे येणार आहोत. गैरसमज असं त्यांनी म्हटलेलं आहे. संभाजीराजांना येऊन देते मोठ्या मला भेटून येऊन देते. मला बोलायला लावू नका, तुम्ही बोलायला लावू नका बस. मला बोलायला लावू नका. काय म्हटलं? मोठ्या महाराजांना भेटतो भेटायलाच पाहिजे. काय चुकीचं? भेटायला पाहिजे, येऊन सत्यता सांगून देत, मला येऊन भेटून देत. बोललो ना, एक महत्वाचा विषय काल संहिताजी चांगल्या पद्धतीने बोलून गेलेत, आणि काय त्याच्यावर स्पष्टता द्यायची? माझ्या संताप दिसतो. अरे बाबा, ते माझ्या पत्नी आहे सुवेदना पत्नी, जे आयुष्यभर त्यांनी सत्यता पाळलेली आहे. संभाजीराजे चुकले किंवा शहाजी चुकले तर मला आम्हाला क्रेडिट करणारी व्यक्ती येते काय आहे की नाही. मग जाऊन दे बाबा, कोल्हापूरचे लोक म्हणून आज मी शांत आहे. पुढं हां, तर त्या त्यांनाच विचारत पण मी काय बोलणार. मी भावनिकर, मी तर पुढारी झालो आता, त्यामुळं मला आता केव्हा भावना दाखवायच्या किंवा भावना दाखवायच्या नाहीत हां, हे मला चांगलं समजते. पण सैंद्रीच्या बाबतीत कुठेही मी नाट्यमय काही करू शकत, मी मुळात करत नाही. ते त्यांच्या भावना होत्या. एक व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना वाटलं तिने आपल्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केलं. आता कोणीतरी विचारलं परवा, तो काय तो म्हणून पैसे दिले आम्हाला? अरे बाबा, ते देवस्थानला दिलेले आहेत, ते देवस्थानच्या अकाउंटवर पोचले की ते चेक करावं तिने. पलीकडे गेलो. वैचारिक बैठकीचा तो वैचारिक बैठक तेव्हापासून ते आतापर्यंत अनेक समाज सुधारक होऊन गेले, तरी सुद्धा विचारांच्या बैठकीमध्ये फरक. मी काय म्हटलं, अपयश कुणाचं वाटत? कुठलं अप्रवृत्ती आजही आहे मंदिरात?
प्रवृत्ती आज जी मंदिरात आहे ती बदलणं गरजेचं आहे. नाशिकमध्ये पिंपळगाव बसवंत हे नाशिकमधील गाव आहे, नाशिकपासून 25 किलोमीटरवर. तिथं सत्यशोधक समाजाचे गणपतराव मोरे यांना असाच प्रसंग आला होता की मंदिरात त्यांना जाऊन दिलं नाही म्हणून त्यांनी पूर्ण त्यांच्या गावातल्या लोकांना तिथं घेऊन गेले म्हणून त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली. ब्रिटिश लोकांनी सांगितलं की ह्या माणसांना फौजदारी कारवाई करा म्हणून शिक्षा द्या. आणि त्यांचा वकील जर कोण दिला असं, कुणी वकील दिला असेल, ते गणपतराव मोरेना सत्यशोधक समाजाचे होते ते, तर राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी वकील दिला, केस जिंकली. शाहू महाराजांनी वकील देऊन केस जिंकली. पिंपळगाव बसवन नाशिकमध्ये केस जिंकली आणि जिथं बेड्या घालून त्या गणपतराव मोरेना फिरवलं होतं त्याच ठिकाणी शाहू महाराजांनी आपले राजवस्त्र प्रदान करून त्याच जागेवरनं त्यांची मिरवणूक काढली. हे छत्रपती शाहू महाराज होते. आज 100 वर्षांनंतर सुद्धा आपण हाच विचार करतो, ह्याच्याबद्दलच आपण चर्चा करायची, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून असे अकृत्य करणारे अप्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांनी स्वतःला आत्मचिंतन त्यांनी करावं, तिथं काय घडलं. तुम्ही म्हटला संताप नाही, बऱ्याच गोष्टी आहेत जे मला विषय पुढे न्यायची नाहीत. तर तुम्ही म्हणला बऱ्याच गोष्टी काय, एका शब्दात सैनिकांनी त्यांच्या मी स्वतः पहिल्यांदाच बघितलं, मला माहीत नव्हतं, त्यांनी काय मला विचारून टाकलं नाही, मी बघितलं. इतकं चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे त्यांनी, स्वतःच्या भावना लिहिल्या. घडून येत, मी स्वतः मताच आहे. आज त्या आणि वाईट काय, जो तो म्हणताय ना त्याचं बॅकग्राऊंड घेतलं काय कोणी, त्याच्यावर कोण बोलतच नाही, त्याच्यावर किती हे आहेत गुन्हे. त्याची चौकशी करा तुम्ही. नाही असं मी म्हणू शकणार नाही. सयंत्रराजे तिथं एक सामान्य एक देवभक्त म्हणून त्या पूजा करायला गेले होते. तिथं ज्यावेळी त्यांना समजलं ते मत भेटायला. शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी जो लढा लढला होता त्या संदर्भातला, एका व्यक्तीसाठी म्हणून लढला नव्हता तर समाजासाठी लढला होता. बरोबर, जे पक्ष आपला आहे खरं तर अशा प्रवृत्तीना ठेचण्यासाठी किंवा अशा प्रवृत्तीना आपण इस्तेनाबूत करण्यासाठी कशा प्रकारची. नाही, इथं पत्नी म्हणून भूमिका मी केव्हाच घेत नाही आणि आजपर्यंत सुद्धा पूर्वी घेतली आणि आज सुद्धा घेणार नाही आहे. नाही, पक्षाचा प्रमुख म्हणून नाही, मी एका पक्षाचं म्हणण्यापेक्षा मी संभाजी छत्रपती या नात्याने सांगू इच्छितो की जे अप्रवृत्त अजूनही वृत्ती आहे आणि प्रामुख्याने त्या मंदिरात ही बंद होणं गरजेचं आहे. जे अकृत्य जे त्यांच्या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ते करत असतात हे पूर्णपणे महाराष्ट्रात बंद व्हायला पाहिजे. सगळ्या सामान्य माणसाला अधिकार आहे हो, सगळ्यांना सामान्य व्यक्तीला अधिकार आहे जाऊन पूजा पठण करायचं. राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी जसं सत्यशोधक समाजाला चालना द्यायची तसं आर्य समाजाला चालना दिलेली आहे. आणि ह्या अशा परत त्याच गोष्टी होतात. माझी सगळ्यांना विनंती आहे हात जोडून की ह्यातनं पलीकडे बाहेर जावं, सामान्य माणसाचा अधिकार आहे तो अधिकार द्या. आता त्याचा झटका सैनिकांनीच बसला, मला नाही बसला. आणि एक स्त्री, ती छत्रपती घराण्यातली स्त्री, आणि ही स्त्री म्हणजे खऱ्या अर्थाने सत्य सोडून दुसरं काही बोलत नाही असं अवमानकारक तिथं बोललं गेलं, वागणूक दिली गेली. राहून दे बरंच काय. सरकारने लक्ष याच्यात निश्चित घालायला पाहिजे की असं का घडतं आजही, कुठलेही सरकार असून देऊ,
हे आज ही का घडते, या गोष्टी का घडतात आज? आज संहितांच्या निमित्ताने आज मी बोलायला लागलोय. तेच आज ह्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स होती. ही प्रेस कॉन्फरन्स कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनची प्रेस कॉन्फरन्स होती, म्हणून मी तुम्हाला मिळालो. आणि मी तर काही प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो. हा बाबा, शंभर वर्षाच्या पूर्वी जे वेदोक्त आणि पुराणोक्त जर झालं होतं, त्याच्यावर मी आता परत काही भाष्य करत नाही. तुम्ही लोक त्याच्या पलीकडे गेलेले आहेत. घटनेने अधिकार दिले सगळ्यांना, संविधान तर मानत पाहिजे सगळ्यांनी. आता तेवढंच राहिलंय, हा तेवढंच राहिलं. आता शाहू महाराजांनी केलं तेच आपण त्याचं आधार घेऊन सगळीकडे जाऊ. शिवाजी वैदिक स्कूल जी काढली आहे, तर तेवढंच राहिलंय. आता मला बाकीचं महाराष्ट्राचं सुसंस्कृत महाराष्ट्र कसं घडवायचं आहे ह्याच्याकडे माझं लक्ष आहे. त्याच्याबद्दल काय असेल ते विचारू. प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर स्पष्टपणे मिळालं नाही. पुजारी नियमावी वाटते कायदा तयार केलेला आहे, सगळं झालेलं आहे. नाही, थोड्या कसं असते, पगारी पुजारी नियमाला काहीच हरकत नाही. गव्हर्नमेंटचा कंट्रोल असायलाच पाहिजे त्याच्यावर. आणि त्याच्यावर जुन्या परंपरा सुद्धा आहेत, जुन्या रूढी आहेत, ते सुद्धा त्याचं कॉम्बिनेशन कसं करून करता येईल हे बघायला पाहिजे. पण जर शाहू महाराजांनी गुरु समाजाला अधिकार दिला, तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी तुमची पुजारी यायला पाहिजे, काही चुकीचं नाही. आज मला वाटतं पंढरपूरला सुरुवात झालेली आहे. सरकारने काय करायला, मी त्या सरकारच्या ठिकाणी नाही, म्हणून मी काय भाष्य करू शकणार. पण सरकारच्या पुढं आणू शकणार आहे जे काय तिथं घडलं. तर तुम्ही विचार काय काय घडलं. महंत ज्यावेळी येतील ना कोल्हापूरला, त्या मी बोलतो. त्या म्हणताना काय बोलायचं अजून, तिथे येऊन देत त्या मी आणि सांगतो. असं नाही, आता कसं आहे, आता माझं म्हणणं आहे, तुम्ही आता त्या बिचाऱ्या सुमित्राजीने याच्यात अडकू नका. जो विषय त्यांचा होता, त्यांनी आपल्या प्रांजळपणाने परखडपणाने जे त्यांनी अनुभवलं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. बिटवीन द लाईन्स तुम्हाला काय घ्यायचं आहे ते तुम्ही घ्या. हां, आणि म्हणून तुम्ही एकाच बिचाऱ्या मी बिचाऱ्या म्हणतो त्यांना, उगाच त्यांना ह्याच्यात काही हे करू नका. आणि आज मी ॲक्च्युली प्रेस कॉन्फरन्स घेणार नव्हतो, पण हे प्रश्न तुम्ही उद्या त्यांना विचारणार हे मला माहीत आहे. हां, म्हणून त्याच्यापेक्षा मीच म्हटलं तर काय ते थोडंसं बोलू. त्यांच्या निधनानंतर दोन दिवस तोपर्यंत काही लोक भावी खासदार म्हणून त्या ठिकाणी बॅनरबाजी करतायत, काही लोक ही जागा पोटनिवडणूक बिनविरोध करणार नाही अशा पद्धतीची काँग्रेसनं म्हटलं वडेट्टीवारांनी की ही जागा आम्ही बिनविरोध करणार नाही. तिकडे जगदीश कसं आहे, लोकशाहीत आपण कोणाच्या बद्दल बोलू शकत नाही, कोणाचे वेगळे एजेंडा असतात, कोणाची लाईन ठरलेली असते, आणि त्याच्यावर मी बोलणार नाही. स्वराज्याचा तर काही उमेदवार तिथं नाही आहे, हां, म्हणून मी काही बोलू शकत नाही. पण मला असं वाटतं की केव्हाही बापट साहेब त्या घरात वारल्यामुळं तर एक जनरल पॉलिसी काय त्यांची ठरते बघायला पाहिजे. पण त्या घरातल्या लोकांना जर संधी मिळाली तर, कारण का त्यांनी 5 वर्ष लोकांनी निवडून दिलेलं आणि म्हणून त्यांच्या घरातल्या दिली तर उलट स्वीकारावं बाकी सगळ्यांनी असं मला वाटतं. हा प्रश्न तुम्ही अनेकदा केलेला. मला असं वाटतं की नुसतं नाशिक का, कोल्हापूरची लोक विचारायला लागले आहेत. हां, संभाजीनगरमध्ये मला विचारतात ला, आणि जवळ का लांब म्हणजे आता हिंगोलीत सुद्धा, हिंगोली नाही आपलं परभणीत मला लोक विचारायला लागले आहेत. हां, नांदेडमध्ये विचारतात.
चांगली आहे. राजे एक वर्ष राहिलेला लोकसभेला कुठेतरी आता त्या जागा मी लढवणार अशा प्रकारची भूमिका अपेक्षित लोकांसाठी लोकांना. आताच मी आता क्लिअर झालंय का नाही? मी परवाच माझ्या एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललो की 2024 मध्ये येणार हे निश्चित आहे. आता कुठे येणार त्याचा आता सगळं अभ्यास चालू आहे. कुठे आपल्याला फायदेशीर होऊ शकते स्वराज्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याप्रमाणे सीट्स म्हणजे सीट्स कुठे द्यायच्या कशा द्यायच्या पॉलिसी कशी असावी तर ठरेल. आज काही नाही, आता पहिले एकच आहे की स्वतंत्र जायचं आणि पुढं समविचार कोण असतील बघायचं जर आलेच तर. पण या मिनिटाला स्वतंत्र जायचं ही लाईन आहे. आरोग्य व्यवस्थेची तुम्ही फोन कॉल केला, तानाजी सावंतांच्या मतदारसंघात एक व्हिडिओ सोबत तुम्ही ट्विट केला होता, चांगला चर्चेत आला होता. काय बदल घडतील वाटतंय? आता परत तानाजी सावंतांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडनं उशीर झाला, हे लगेच त्या मिनिटालाच त्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे होती किंवा आपण आम्ही तुम्ही एवढ्या सूचना दिल्या त्याच्या लगेच सुधार व्हायला पाहिजे होते, झाला नाही. पण ह्याच्यापुढे तसं होणार नाही आणि म्हणून सध्या तर त्यांनी ते भूमचं आणि धाराशिवचं ग्रामीण रुग्णालय हे नीट नेटकं केलं आहे असा रिपोर्ट आहे. पण अजून डिटेल्स मला काही माहिती.